नमस्कार, मी रंजिता माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते. आज आपण बनवतोय गिलक्याची भाजी किंवा दोडक्याची भाजी. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी गॅसवर कढई ठेवली. कढईमध्ये 2 चम्मच तेल टाकायचं, 1/2 चम्मच मोहरी टाकायची, 1/2 चम्मच जिरं, 1 मोठ्या साईजचा कांदा कापून टाकायचा, 7 ते 8 कढीपत्त्याची पानं. कांदा तेलामध्ये हलका परतून घ्यायचा. हलका ट्रान्सपेरंट झाल्यानंतर 7 ते 8 लसूण आणि 7 ते 8 मिरच्याची पेस्ट टाकायची. छान तेलामध्ये परतून घ्यायची. परतून झाल्यानंतर 1 कट केलेला टोमॅटो टाकायचा. टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत शिजून घ्यायचा. थोडीशी हळद टाकायची. 1 चम्मच धने जिरेची पावडर टाकायची. कट केलेले गिलके टाकायचे. मिक्स करायचे. छान मसाल्यामध्ये परतून घ्यायचे. 1/2 वाटी भिजवलेली मुगाची डाळ टाकायची. 1 चम्मच मीठ टाकायचं. छान मिक्स करून घ्यायचं. आणि पाणी न टाकता आपल्याला शिजवायचे आहे. गॅस स्लो ठेवायचा आणि 5 ते 6 मिनिटं शिजवून घ्यायचे. बघा, मस्त अशी बिना पाण्याची भाजी शिजून झालेली आहे. मस्त डाळ पण अशी छान शिजलेली आहे. कोथिंबीर टाकायची. छान मिक्स करायची. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.